उजड येथील गांधी बाबा यात्रा मोठ्या उत्साहानं सुरू. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिसामाबाद उजेड येथे गांधी बाबा यात्रा दिनांक 23 जानेवारी पासून सुरू आहे. 5 दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरूच आहे. यासाठी यात्रा कमिटीसह ग्रामपंचायतीचा मोठा सहभाग असतो. सर्व जगाला सत्य आणि अहिंसेचा महामंत्र देणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारानं प्रभावित होऊन उजेडवासीय त्यांच्या विचारांना जोपासण्याचं काम करतात. त्यांच्या विचारांचा जागर पुढे नेत नवीन पिढीला जीवन जगण्यासाठी दिशा मिळावी या हेतूनं गांधी बाबांच्या नावानं दिनांक 23 ते 27 जानेवारी पर्यंत यात्रा भरवली जाते. यासाठी ग्रामस्थ वर्गणीते स्वतःही सहभागी होऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असतात. लातूर जिल्ह्यातील हिसामाबाद उजेड या गावी गेल्या 66 वर्षांपासून अविरतपणे गांधी बाबांच्या नावानं भरणार ही आगळी वेगळी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यंदा यात्रे दिनांक 23 जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी शेतकरी मार्गदर्शन शिबिर व प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार दिनांक 24 जानेवारी बुधवारी सकाळी महिला मार्गदर्शन चिकित्सा व उजेडच्या सासूबाई व सुनमई यांचा सत्कार दिनांक 25 जानेवारी गुरुवारी सायंकाळी बालाजी सूळ व राहुल भालेराव यांचा कॉमेडी शो दिनांक 26 जानेवारी शुक्रवारी प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 27 जानेवारी गायन स्पर्धा संपन्न झाला तर शेवट हा जंगी कुस्त्यांनी होणार आहे. उजेड गावामध्ये महात्मा गांधीच्या नावाने भरणारे एकमेव गाव आहे आणि देशामध्ये इतरत्र कुठेही महात्मा गांधीच्या नावाने यात्रा भरत नाही, पण या यात्रेतला होणारा खर्च हा सगळा गाववाट्यातून गाव निधी जमा करूनच करतात. तर यासाठी जर शासनाकडून पर्यटन दर्जा देऊन जर जास्त निधी मिळाला तर आणखी हे यात्रेला एक वेगळं स्वरूप येणार आहे, यात्रा मोठी होणार आहे. कारण या यात्रेसाठी या गावचे जेवढी मुलं असतील किंवा मुली असतील, बाहेर गावात जो बी कुणी असेल तो यात्रेसाठी मुंबई पुण्याहून अगदी नागपूरपासून या ठिकाणी आपल्या यात्रेसाठी म्हणून येतात. जसं की दिपोळीला मुली गावाकडे येतात उजेडला, तसं या यात्रेसाठी आज प्रत्येकाच्या घरी आपल्या मुली सणासाठी उजेड गावामध्ये आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी गोडधोड नैवेद्य करून महात्मा गांधीला नैवेद्य दाखवून गांधी दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होते. अगदी हे 2-3 दिवस या यात्रेमध्ये या गावचा एकही माणूस बाहेर न जाता या गावामध्ये यात्रेसाठी थांबून असतो. बाहेर गावचे आजूबाजूचे आमचे 8-10 गावांच्या लोकांना बी ही यात्रा त्यांच्या गावची असल्यासारखं वाटते. हे बाजूचे 8-10 गावं हे दिवसभर या यात्रेमध्ये असतात आणि यात्रेचे उपक्रम असतात, पशुप्रदर्शन असतात, व्याख्यानं असतात. या ठिकाणी उजेडच्या प्रसिद्ध यात्रा या गांधी यात्रेनिमित्त प्रसिद्ध कुस्त्या या ठिकाणी भरवल्या जातात. उद्या असे बरेच कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो आणि संपूर्ण गावचं फार मोठं योगदान या यात्रेसाठी असतं आहे सर. पण शासनाकडून या दखल कोणी घेतली जात नाही, दखल घेत नाही आणि शासनाकडून या यात्रेची दखल घ्यावं, पर्यटनाचा दर्जा द्यावा आणि यात्रेला मोठं स्वरूप यावं. जसं की नांदेड जिल्ह्यात माळेगावला शासन यात्रा मदत करते, तसं काहीतरी करावं. न्यूज 15 मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर.